अग्रवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपली आहे आणि आज तिहार जेलमध्ये त्यांना शरण यावं लागणार आहे. तात्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे, त्याच्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा आज तिहार तुरुंगामध्ये जावं लागणार आहे. कारण आज त्यांची जी अंतरिम जामिनाची मुदत आहे ती संपली आहे. प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया. शिवाजी, सुप्रीम कोर्टानं लगेच सुनावणी घ्यायला मुळात का नकार दिलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारण किती वाजता मग अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा तिहारमध्ये जाणार आहेत? सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 10 मेला जामीन मंजूर केला होता आणि त्यानंतर ते प्रचारासाठी बाहेर आले होते. ही विशेष बाब होती की त्यांना काही अटी आणि शर्तीनुसार जामीन मंजूर करताना सांगितलं होतं की तुम्हाला 2 जूनला पुन्हा एकदा न्याय कारागृहामध्ये हजर व्हावं लागेल. या अटीनुसार त्यांना जामीन देण्यात आला होता. त्यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचं दार तुटवलं होतं. मात्र सध्या समर व्हॅकेशन आहे सर्वोच्च न्यायालयाचं सुरू, त्यामुळं न्यायालयाने त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा पूर्ण न्यायालय सुरू होईल तेव्हा सरन्यायाधीश निर्णय घेतील. आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यांना खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. म्हणून त्यांनी राऊज एव्हेन्यू न्यायालयामध्ये मेडिकल ग्राउंडच्या आधारावरती अर्ज दाखल केला होता आणि याची सुनावणी पूर्ण झालेली आहे. मात्र ज्या न्यायाधीश आहेत कावेरी मॅन म्हणून, त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती 5 जून पर्यंत आपला निकाल राखून ठेवलेला आहे. त्यामुळे 5 जूनच्या नंतर आहे, त्यामुळे त्यांना आज तरी न्यायालयामध्ये हजर राहणं गरजेचं आहे. 21 मार्चला दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये त्यांना ही अटक करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्यांना डायबिटीस आहे, मधुमेह असल्यामुळं त्यांचं वजन घटलेलं आहे, त्यांना इन्सुलिनची गरज आहे, त्यांचं 7 किलो वजन घटलंय. या सगळं कारण देत त्यांना पुन्हा एकदा मेडिकल ग्राउंडवरती काही टेस्ट करायच्या, त्यामुळे 7 दिवस तरी जामीन देण्यात यावा अशा अर्थाची ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ईडीने त्याचा विरोध केला होता आणि सांगितलं होतं की सगळ्या टेस्टचा बहाणा आहे आणि हे सगळं खोटं आहे. त्यामुळं हा ही याचिका फेटाळली जाते की ऐकली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या सगळ्याच प्रकरणाच्या संदर्भात 1 जून पर्यंत त्यांना विशेष बाब म्हणून प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता. आता त्यानंतर काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.